महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम। बड़ी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का। नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को। हन त्यानं विडा उचलला, नाव तेच अफजल खाने, या नाव तेच अफजल खाने, जीता जागता जनू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिव बाला टाकतो चिरडून। कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुर्मीत। त्याचं घोड दळ पायदळ, फौज फाटालाई बक्कळ, अंगीत हातीच पळ, पाहणारा काप्य छळ छळ। वाटे फेटेल त्याला चिरडी, ठेचीत खानाची सेना निघाली। गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही, इकडं निजाम तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the line of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार। महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे। काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा। काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे। रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा त्योच्छावा। मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील। अशा वाघिणीचा त्योच्छावा, तथा गनी माला कसा ठेचावा, तो क्यात गनी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा। प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला। दिवस ठरला, दिवस ठरला, आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान शिखान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, आणि त्याशी नाही जाणीव शक्तीची, त्याशी नाही जाणीव शक्तीची, आणि करील काही कल्पना युक्तीची। हजी जी जी राज, जीवा महाल आल्यात। जी जी करील काय कल्पना युक्तीची, हजी जी जी। या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात। छान, आम्हाला हेच हवं होतं। महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा, म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होते, दुपारची वेळ ठरवा। जी, त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय। जशी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, अनाशाय शामियान्यात
खान डौल तडुले तारा खान डौल तडुले तारा सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा पंतांनाही बरोबर घ्या शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोको न नजारा गहरी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदा अभिमान मान्याला खानदा अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत व्हत अंगाला चिलखत व्हत अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकलाला पोटामंदी पिचवा ठेकलाला वाघ नखाचा मारा केला वाघ नखाचा